मला 18 लाखाची पपई झाली. जेव्हा मला 18 लाखाची पपई झाली तेव्हाच माझ्या लक्षात आलं जायला फळात पैसा आहे. मग फळात पैसा आला, पपईची पट्टी आली की मी आता येतात त्या कोकण कृषी विद्यापीठातून यायचो आणि तिथून कलम आणायचो. केशर आंब्याचे कलम, चिक्कूचे कलम, नारळाचे कलम, असे माझ्या 54 एकर जमिनीमध्ये 5,500 केशर आंबा, 1,000 चिक्कू, 2,000 नारळ, 1,000 आवळा, 1,000 जांभळ असं सगळं शेतात लावून दिलं. म्हणलं हे भाजीपाल्यातून बी बाहेर व्हायचं, पपईतून बी बाहेर व्हायचं, फळात सगळ्या, कारण सगळ्यात जास्त पट्ट्या ह्या पपईपेक्षा जास्त पट्ट्या ह्या आंबेवाल्याच्या व्हायच्या, चिकूवाल्याच्या व्हायच्या, आवळ्यावाल्याच्या व्हायच्या, सगळ्यात कमी दर पपईला मिळायचं. म्हणून मी एक कलमी कार्यक्रम केला आणि सगळे जवळपास 10 ते 20 हजार फळझाडे माझ्या पूर्ण रानात लावून टाकली. मध्ये अजून भाजीपाल्याचा कार्यक्रम चालू. मग आमच्या शेजारी एक गावात एकाला बांबूची नर्सरी मिळाली. त्याला ज्यावेळेस बांबूची नर्सरी मिळाली त्याच्याकडे जवळपास 40,000 रोप होत बांबूच. येता जाता मी त्याला भेटायचो, काय म्हणतोय तुझा बांबू, ती म्हणायचं एक बी रोप इकन गेला. बर राहू दे. मग तिथं एक प्याताडं होत पाणी द्यायला, त्याला एक क्वार्टरचे पैसे द्यायचो. मालक काय बी म्हणाल त्याचं ऐकू नको, झाड चांगल्याचं दररोज एक क्वार्टर द्यायची त्या. याला काय बी म्हणू दे, पाणी देऊ नको म्हणलं तरी रोप चांगली आपली आली पाहिजे. मग एके दिवशी मालक, कारण त्याला माहित होत ही झाडाचं येड आहे, सारखं झाड लावतात, ती मला म्हणला पाटील साहेब माझ्याकडे 40,000 बांबू आहे, एक रोप इकन गेलंय आणि मी ह्याला जीसीबी न उकंड्यात टाकणार आहे, तुम्हाला न्यायचं असलं तर न्या. असे मी त्याचीच वाट बघत होतो. त्या क्वार्टर काय 100 क्वार्टर उगेच वाटलेले नव्हत्या. याला म्हणलं बाबा तुझं 2 एकर रान मी रिकाम करून देतो. असं मी टेम्पो लावले आणि 40,000 बांबूचे रोप उचलले आणि माझ्या सगळ्याकडे मला त्यावेळेस बांबूत पैसे मिळतील याची अक्कल सुद्धा नव्हती. परंतु उगं आलंय, फुकटचं आलंय, बहु बांबू कंपाऊंड तरी करू असं म्हणून त्या 54 एकरला 40,000 बांबूची कंपाऊंड केली. आणि नंतर मी एका डाळिंबाची बाग बघायला गेलतो, त्याच्याकडे सुरूची झाड लावलेली होती, तर मग मी 25,000 सुरू पण एका ठिकाणून आणला, पूर्ण रानाला कंपाऊंड केलं. त्याचा मध्ये माझा फळबागेचा कार्यक्रम चालू. असे 7 वर्ष झाल्यानंतर मला 4 लाख, 2 लाख, 5 लाख, 8 लाखापर्यंत फळबाग चालू होती आणि ह्या सगळे फळ विकून मला दारू नाही, कुठं बाई ठेवलेली नाही, काय नसल्यामुळं 5-10 लाखात माझं बागत होत आणि मी सुखी होतो. परंतु निसर्ग कोपला आणि 3-3, 4-4 वर्ष पाऊसच पडायला गेला आणि जर पाऊस पडला नाही तर फळ तर कुठले येणार. गावाचं नाव निपाणी म्हणजे पाणी बी नाही, पाणी बी नाही, पाऊस बी पडेना. तरी मी नाला खोलीकरणाचं 10 किलोमीटरचं काम आमच्या गावामध्ये करू घेतलेलं आहे, त्याच्यामुळे थोडस पाणी आमच्या गावामध्ये वाढलेलं आहे. अशा वाईट परिस्थितीत असल्यामुळं पुन्हा मी नांगाट झालो. पाऊस पडेना की परत फळ येईन गेले, परत खिसा रिकामा झाला. आणि खिसा रिकामा झाला की आपल्या शेतकऱ्याचा सगळ्यात आधी डोळा असते झाडावर, बाबळी इकू, ही इकू, ती इकू, कस तरी भागू. माझा बी डोळा गेला त्या बांबूवर. आमच्या गावाच्या शेजारी एक जागजी नावाचं गाव आहे, त्या गावात असंच पिव फुटलं. द्राक्ष बागेचं, डाळिंब बागेचं एवढं पिव फुटलं, त्यांना लागायला आधाराला काठ्या. ती येले माझ्याकडे, माझा बी खिसा होता रिकामा. मी येईल तर त्यावेळेस त्या 40,000 जी झाड लावलेली होती मी, त्याच्या जवळपास मी परत कॅल्क्युलेट केल्या 10 लाख काठ्या झालेल्या होत्या 40 फुटाच्या. येणारा माणूस कशावर येतोय बघायचं. मोटरसायकल आलं की 20 रुपयाला, न्याजा म्हणायचं कुठली गाडी, एसटीनं आलं तर 10 रुपयाला, मोठ्या गाडीत आलं तर 50 रुपयाला, जरा अजून VIP दिसलं तर 70 रुपयाला.
असे कसेही बांबू मी विकायला चालू केले, बांबू लावायला ना विकायला चालू केले. आणि त्याची परिस्थिती असं झालं मित्रांनो, त्यावर 2 ते 3 वर्षात मी जवळपास 25 लाख रुपयाच्या काठ्या होतो. कायला म्हणलं एवढं आपण कष्ट करतो मध्ये त्याचे 5 लाख बी होत नाही आणि बांधानं लावलेल्याचे 25-25 लाख होते. म्हणून मी लोकांना उदाहरण मुद्दाम देतो की ठेवलेली बाई जर लय माया करायली तर माणूस तिकडे जास्त राहते. म्हणजे ही परिस्थिती आहे, मला बांधत जास्त द्यायला म्हटल्यापेक्षा. तर मी असा निर्णय घेतला की आता बांबूच लावायचा आख्या राहणार. मग बांबूचा अभ्यास करायला चालू केला. बांबूचा ज्यावेळेस मी अभ्यास करायला चालू केला त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की भारतामध्ये 160 प्रकारचे बांबू आहेत. मला म्हणलं अजूनच बांधगड मोठी दिसायला. परंतु भारतामध्ये फिरून, कारण माझ्यापाशी आता चांगल्यापैकी पैसा आलेला होता, भारतभर फिरलो, वेगवेगळ्या जाती आणल्या, आपल्या रानात लावल्या, त्याच्यातल्या काही आल्या काही मिळाल्या, परंतु कुठले येतंय ह्याची तरी अक्कल आली आणि जी येतंय तीच वाढविली. असं मी शेतामध्ये आता 2.5 लाख बांबूची लागवड केलेली आहे. माझा संकल्प आहे की 1 कोटी काठी तयार करायची आपल्या रानात. आपली काठी रुपयाला बी जाऊ द्या, 1 कोटी रुपये मिळवायची. बांबूला जनावर खात नाही, बांबूला कसला रोग नाही, बांबूला कसली फवारणी नाही. बांबूचं रोप लावलं एकदा जून मध्ये आणि पाऊस गेला तरी बांबूचं रोप मरत नाही. म्हणजे नावालाच बांबू आहे पण लय फायदे. म्हणजे ह्या सगळ्या वातावरणामध्ये माझ्या 1 लक्षात आलं की आपल्याला बांबूच तारू शकतंय. असं करून मी जवळपास माझं जेवढं क्षेत्र आहे आता मी 10-20 लाखाच्या काट्या, 10 लाखाच्या तर काट्यावरच्याला निवांत विकतोय. येत माणसं तुझतू तोड बघतोय खालवर किती आहे, माझ मीटर येतो त्याला देतोय पैसे मिळतोय. माझ्यावर इन्कम टॅक्स 10 आड पडली, 6 खात्यामध्ये 1 कोटी रुपयाचं टर्नओव्हर झालं. म्हणजे शेतकऱ्यावर धाड. परंतु तोपर्यंत मला भारतातले 16 अवॉर्ड मिळालेले होते. शरद पवारनी अवॉर्ड दिला, नितीन गडकरीने, जवळचे मंत्री आहेत भारतातले, महाराष्ट्रातले कृषी मंत्री, त्या सगळ्यांनी मला त्या ढाली आणि चादरी सगळ्या दिल्या. आमच्या मंडळीला शालू दिले, जे की मला म्हणत होती येड आहे आता शालू घेऊन निघते टीव्हीला मुलाखत देते. माझ्यामुळेच आहे हे सगळं. बाबा वा आपलं चांगलं असलं तर बायको साथ देते, नाही तर कुणी जगाचं सोडा पुन्हा बघू. लोक म्हणतात जग साथ देत नाही, बायको सुद्धा साथ देत नाही, पैसा नसला काही माझी परिस्थिती तशी झाली. म्हणजे जेव्हा इन्कम टॅक्स 10 आड पडली, 1 कोटी टर्नओव्हर कसा होता, मी त्यांना पूर्ण व्हिडिओ, माझ्याकडे बांबू विकताना कसली आली पावती, काहीच पावती. मी सुरूच्या 30 फुटाच्या काठ्या 25,000 काठ्या विकल्या. आज 10 फुटाच्या काठीची किंमत आहे मार्केटला 200 रुपये. दांडी ती 30 फुटाच्या काठीची किंमत मार्केटला 600 रुपयाला मी 300 रुपयाला विकली ती निम्म्या मार्केटच्या किंमतीने. माझ्याकडे 25,000 दांड्या होत्या. असेच 75 लाखाच्या दांड्या 4-5 वर्षात विकल्या. पुन्हा आता तर मला काठ्यावाला माणूस, बांबूवाला माणूस, राजशेखर पाटील कुणी विचार, आमच्या गावाकडे कुणी विचारत आलं का बांबू पाटील का म्हणते. अरे म्हणलं काय काय असं ना, माहिती तर होईल आपल्या बांबूचा प्रचार व्हायला आहे. आणि हे सगळं करत असताना माझं नाव एवढं वाढत गेलं की आज मित्रांनो माझा नर्सरीचा टर्नओव्हर वर्षाचा 1 कोटीचा झालाय बांबूपासून. दरवर्षी 10 लाख रोप मी बांबूचे तयार करतोय. परवा तेलंगणा सरकारनं मला 4 लाख बांबूचे आडू 1 कोटीची ऑर्डर मला मिळाली. कर्नाटक एवढे रानात बांबू लावले की मला बांबूतला शाळा म्हणायला लागले, कुणी बांबू सम्राट म्हणायला लागले.
आम्ही म्हणलं बाकीचं जाऊ द्या, नोटा मिळाल्या. सांभरात असू द्या ना, बांबूवाला असू द्या ना, बांबू लावायला म्हणे. पण आपल्याला नोटा मिळाल्यात कारण शेतकऱ्याला काय बी केलं तर बांबूच लागायला. म्हणून मी म्हणतो मित्रांनो, बांबूचं मार्केट फार मोठं आहे. बांबू कशा कशाला लागतो. काल माझ्याकडे टाटाचे लोक आलते, रतन टाटाचे लोक आलते. ते काय म्हणले, पाटील साहेब आम्ही बांबूवर फॅक्टरी टाकणार आहोत. मग मी म्हणलं माझ्याकडे कशाला आला, माझ्याकडे तरी 54 एकर बांबू आहे. हा म्हणले आम्हाला लय लागतं. किती लागतंय तुम्हाला? 1000 एकर बांबू आम्हाला लागतंय. म्हणलं तुम्ही काय करणार आहोत? तर बांबू पासून पेपर, प्लायवूड, अगरबत्तीची काडी, उदबत्त्याच्या काड्या, आईस्क्रीमचे चमचे, आईस्क्रीम म्हणजे आता ताट वाट्या, जे चायनीज वाट्या, चायनीज कापड तयार व्हायलंय. म्हणजे बांबू पासून 1000 प्रकारचे उपयोग आहेत. एक बांबूचं रोप जर तुम्ही लावलं त्याच्यापासून बिगर डोकेदुखीचे 400 ते 200 काठ्या होतात. माझ्याकडे या तुम्ही, 200 काठ्याचं भेट दाखवतो तुम्हाला. आणि त्याला लय ताण नाही, सहज आहे, खेळत खेळत आहे खेळ सगळा. जर त्याच्या 50 काठ्या धरल्या आणि 50 रुपयाला कमीत कमी एक काठी विकली जाते तरी एक बेट 2000 होत आहे. तुम्ही बांबू लावल्यावर आम्हाला विक्री होती. आज कंपन्या कॉन्ट्रॅक्ट करायला तुमच्या बरोबर 2500 रुपये टन न ते बांबू घेत आहेत. आजचा भाव आहे 4500 रुपये टन. मोदी गव्हर्नमेंटनं बांबूला लावायला, तोडायला, व्हायला कसलीच परमिशन ठेवली नाही. तुमचे कित्तर पडकर राहत आहेत. आता मी इकडे येताना मला वाटायचं आम्हीच लय दुष्काळी आहो काय, पण इकडे येताना वाईट वाटलं. म्हणजे आमच्यापेक्षा वाईट परिस्थिती तुमची आहे. तुम्हाला आता आंबा लावण्याबद्दल माझा विरोध नाही, पण त्याला पाणी लागतंय. तुमच्याकडे पाणी आहे का बघा? पाणी असलं तर साहेबांचं एकदम याच्या इतकं डायनॅमिक काय नाही. पण ती नाही जमलं तर बांबू तरी लावा रानात. आणि ज्याला भीती असेल की आपला बांबू विकला जाईल किंवा नाही, त्याला मी माझा फोन नंबर घ्या, 98-60-20-92-83, राजशेखर पाटील किंवा बांबू पाटील, 98-60-20-92-83. तर ज्यांना बांबूची लागवड करायची आणि भीती वाटते आपला बांबू विकला जाईल किंवा नाही, त्यांना कंपन्या कॉन्ट्रॅक्ट करायला तयार आहेत. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट ते करू शकतात. परंतु कॉन्ट्रॅक्ट जरी नाही केलं तरी भ्यायची गरज नाही. बांबू तुम्ही लावल्यानंतर माणसं तुम्हाला हुडकीत येतात, लावून बघा. तुम्हाला जर मधी लावता आलं नाही तर कडेने लावा. त्याच्या 3 प्रकारच्या शेत्या केल्या जातात. रेग्युलर मध्ये 500 टाकले जातात एकरात, डेन्स मध्ये 1000 बांबू टाकले जातात, आणि साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे हायडेन्स मध्ये 2000 टाकले जातात. त्याच्यामुळे तुमचे 40,000 ते 1,00,000 काठ्या तयार होतात एकरात. आणि एक काठी तुमची 10 रुपयाला जरी विकली तरी 10 लाखाच्या काठ्या होतात. तुमची काय परिस्थिती आहे तुमच्या चेहऱ्यावर बघितलं की कळते मला, कारण ह्याच्यातूनच मी गेलेलो आहे. बघा तुमचे खप वाटायला गेले तिथे जरा ढेरेवाले आहे तिकडे वर बसले. म्हणजे परिस्थिती वाईट आहे. कुणी काय बी सांगितलं तर लय अडचण आहे. परंतु आम्ही काहीतरी, मी तर लय दफेल आहे, परंतु प्रयोग करत करत मला जी अक्कल आली, लय गेले. मी चिकू इकले, आंबे इकले, आवळे इकले, जांभळ कार त्या पाचटीत पिकलेले आंबे इकले. आपल्या पाचटीत पिकलेल्या आंब्याला कलर येत नाही, त्या कार्पेट मध्ये इथेनॉलला पिकलेल्या आंब्याला कलर येत. बेवकूफ लोक आहे. म्हणजे त्याला ऑर्गॅनिक प्युअर खायला दिलं तरी त्याला म्हणजे त्याला भाव देत नाही. म्हणजे परिस्थिती वाईट आहे. मी सगळ्या ह्याच्यातून गेलो. मी आम्ही 5 जोशाच्या पोराकडून मी दररोज डोक्यावर आंबा विकलेला, म्हणजे विक्री केलेली आहे. परंतु ह्याच्यावर विश्वास ठेवा की बांबू शेती ही जालन्या जिल्ह्यासाठी, ह्या भागासाठी. तुम्ही बांधावर लावा, पडक जमिनीत लावा, बांबूची शेती करा. बांबूची शेती तुम्हाला निश्चितच तुमच्या आर्थिक संकटातून तुम्हाला बाहेर काढते. मी निघालेलो आहे. तुम्हाला लावायचं असलं लावा बांबू, नसलं निवांत राहा. जय हिंद.